नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला गोष्ट आवडते ना? हो, सर्वांनाच आवडते. अशीच एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, पण दोन वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला सर्वात जास्त कोणती पद्धत आवडेल हे तुम्हीच ठरवा. ऐका तर मग. एक होता उंदीर, त्याची एका सिंहाबरोबर चांगलीच गट्टी जमली. एकदा उंदराला समुद्र किनारी फिरायची हुक्की आली. सिंहही तयार झाला. दोघेही समुद्र किनारी फिरत होते. अचानक वारा सुटला, आकाशात ढग जमा झाले आणि पावसाचे काही थेंब दोघांच्या अंगावर पडले. उंच लाटा उसळल्या. सर्दी होईल या भीतीने उंदराला भिजायचे नव्हते, तर खोकला झाला तर आवाज बसेल अशी सिंहाला भीती वाटत होती. कुठेतरी आडोशाला जाऊन थांबावे असा दोघांनी विचार केला आणि तिथून पळ काढला. बस झाली गोष्ट. आता मी हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं सादर करते. एक होता उंदीर, त्याची एका सिंहाबरोबर चांगलीच गट्टी जमली. एक दिवस उंदीर म्हणाला, आज आपण समुद्र किनारी जाऊया, चालेल? हो चालेल की, मलाही आवडेल, सिंह म्हणाला. दोघेही समुद्र किनारी फिरत होते. अचानक वारा सुटला, आकाशात ढग जमा झाले आणि पावसाचे काही थेंब दोघांच्या अंगावर पडले. उंच लाटा उसळल्या. अरे देवा, पाऊस पडणार वाटतं, मला काही पावसात भिजायचे नाहीये, मला लगेच सर्दी होईल, उंदीर म्हणाला. सिंह म्हणाला, हो ना, मलाही भिजल्यावर खोकला होतो आणि मग माझा आवाज बसतो, जंगलात गर्जना करता येणार नाही. कुठेतरी आडोशाला जाऊ, उंदीर म्हणाला. चल, असं म्हणून दोघांनीही तेथून पळ काढला. झाली गोष्ट. एकाच कथेची ही दोन रूपे आहेत. दोन्ही गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि वाक्य पाहिलीत, तुम्हाला काही फरक वाटला का? दुसरी गोष्ट संवाद रूपी वाटली. वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम होते, प्रश्नचिन्हामुळे वाक्यात प्रश्न आहे हे समजले. तसेच अजून दोन विरामचिन्हे पाठात आहेत. संवादातील पात्र बोलायला सुरुवात करते तेव्हा प्रत्येक वेळी वाक्याच्या आधी दुहेरी अवतरण चिन्ह असे अवतरण चिन्ह द्यावे. त्याचे बोलणे संपल्यानंतर शेवटी पूर्ण विराम, प्रश्नचिन्ह असे जे असेल त्यानंतर असे अवतरण चिन्ह द्यावे. दुहेरी अवतरण चिन्हामुळे कोण बोलत आहे, कसे बोलत आहे हे समजते आणि वाचन रंजक होते. दुसरे चिन्ह म्हणजे हे उद्गारवाचक चिन्ह. वैताग, आश्चर्य, किळस, आनंद, हताशा अशा भावना व्यक्त करण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो. अरे देवा, हो ना, राधा, ये राधा, ऐकलेस का? काल कोण दिसला असेल? वाघ. अहा हा, किती सुंदर मोर आहे हा. हे सर्व शब्द एखाद्याला अनुसरून काढलेले उद्गार असतात, म्हणून याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. असे दुहेरी अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह हातात हात धरून संवादात आले की आपले लेखन उत्कृष्ट होते. समोर तुम्हाला काही वाक्पट्ट्या दिसत आहेत, त्यामध्ये आपण दुहेरी अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह घालूयात, खेळ खेळूयात. अहो, मला विसरलात का? बाप रे, केवढा मोठा अजगर. बाप रे, केवढा मोठा अजगर. आई, आज कोशिंबीर कर ना. आई, आज कोशिंबीर कर ना. माझं पेन कुणी घेतलं? ताई ओरडली, मी इथेच ठेवलं होतं. माझं पेन कुणी घेतलं? ताई ओरडली, मी इथेच ठेवलं होतं. आपण काय शिकलो? संवादातील पात्र बोलत आहे हे सांगायचे असेल तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. चिन्ह असे आहे, वैताग, आश्चर्य, किळस, आनंद, हताशा अशा भावना व्यक्त करण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो. हे उद्गार वाचकाचे चिन्ह आहे. स्वाध्याय.
खालील व्यक्ती काय म्हणतील हे दुहेरी अवतरण चिन्हात लिहा. जसे कंडक्टर, तिकीट घ्या तिकीट. ओ ताई तिकीट घ्या. भाजीवाला, पोलीस. आई, शिक्षिका.